रेणूची संरचना. आता तुम्हाला माहितीये की आपल्या आजूबाजूच्या सर्व गोष्टी छोट्या छोट्या अणूंच्या बनलेल्या असतात. हे अणू एकत्र येऊन मोठ्या गोष्टी तयार करतात ज्यांना रेणू म्हणतात. आता ही लाल, पांढरे, निळे आणि पिवळे स्कार्फ घातलेली आपली मित्रमंडळी बघा. हे आज हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन आणि कार्बनचे अणू झाले आहेत. वेगवेगळ्या गोष्टींचे रेणू कसे तयार होतात आणि ते कसे दिसतात हे आज आपल्याला ही मंडळी दाखवणार आहे. आपण कार्बन डायऑक्साइड CO2 ने सुरुवात करूया. कार्बनचा एक अणू आणि ऑक्सिजनचे दोन अणू एकत्र येऊन एक रेणू तयार करतात जो एका सरळ रेषेसारखा असतो. तुम्ही गॅस मिश्रित सॉफ्ट ड्रिंकची बाटली म्हणजे कोल्ड ड्रिंकची बाटली उघडली की त्यातून गॅस बाहेर पडतो. CO2 याच गॅसचा सगळ्यात छोटा कण असतो. आपण श्वास घेताना नाकावाटे बाहेर टाकतो तो हाच वायू. हाच वायू वापरून झाडं स्वतःचा अन्न तयार करतात. आता पाणी किंवा H2O. हायड्रोजनचे दोन अणू आणि ऑक्सिजनचा एक अणू मिळून H2O तयार होतो. कार्बन डायऑक्साइड मध्ये सुद्धा तीन अणू असतात आणि H2O मध्ये. पण नीट बघितलं तर दिसेल की H2O च्या संरचनेला बाक असतो आणि CO2 ची रचना सरळ रेषेत असते. पाणी किती महत्वाचं आहे हे सांगायलाच नको. पाण्याला जीवनदायी म्हणतात ते उगाच नाही. तुम्ही अमोनिया हे नाव ऐकलंय? NH3. नायट्रोजनचा एक अणू आणि हायड्रोजनचे तीन अणू मिळून NH3 तयार होतो. NH3 अमोनियाचं रासायनिक रेणूसूत्र आहे ज्यात नायट्रोजनचा एक अणू हायड्रोजनच्या तीन अणूंना जोडलेला असतो, ज्यातून पिरॅमिड सारखी संरचना तयार होते ज्याला त्रिकोणीय पिरॅमिड म्हणतात. अमोनियाचा वास नाकाला झोंबतो, घाण वाटतो. सफाई कामासाठी वापरल्या जाणाऱ्या बहुतेक द्रवांमध्ये सौम्य प्रमाणात अमोनिया असतोच. रासायनिक खतात हा सर्रास वापरला जातो. मिथेन हे नाव तुम्ही कदाचित ऐकलं नसेल. मिथेन मध्ये एक कार्बन आणि चार हायड्रोजनचे अणू असतात. मिथेनचं रेणूसूत्र CH4 आहे ज्यात एक कार्बन आणि चार हायड्रोजनचे अणू असतात. त्याचा आकार अमोनियाच्या रेणू प्रमाणेच वाटला तरी तो अगदी त्याच्यासारखा नसतो. तो झोपडीसारखा दिसतो आणि या आकाराला चतुष्पुष्ट म्हणतात. म्हणजे याची टोकं जोडली तर तयार होणाऱ्या आकृतीला चार पृष्ठ असतात. CNG कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस मध्ये मिथेन हा प्रमुख घटक असतो. हल्ली बस आणि रिक्षा यावर चालतात. डिझेल आणि पेट्रोलला हा स्वस्त आणि सुरक्षित पर्याय मानला जातो. अशीच आणखीन रसायनं त्यांची रेणूसूत्र पुस्तकात सापडतात का बघा आणि त्यांची संरचना तयार करायचा प्रयत्न करा. तुमच्या मित्रांना ओळखता येतात का बघा आणि बघा कोणाची कॉलर टाईट होते ते.